कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर. आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा. सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध. कुठे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी DP रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86. तातडीचा संपर्क 88-88-88-22-25. पारनेर शहरातील आनंद मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन संचलित चाटे किड स्कूल, राजीव गांधी सेमी स्कूल, जिजामाता इंग्रजी स्कूल आणि इंदिरा गांधी नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमानं वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सईद काझी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, डॉक्टर मुदतसर सय्यद, डॉक्टर बाळासाहेब कावरे, चंद्रकांत मोढवे, संस्थाध्यक्ष सादिक राजे, प्राचार्य देठे, प्राचार्य ठाणगे, फाहद राजे, लतीफ राजे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर आलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी आयोजकांच्या वतीनं करण्यात आला. तर यंदाच्या शालेय वर्षामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडल्यानंतर शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपले कलागुण सादर केले. काय ना आठवलं सांगू सांग की शिवाजी जो कधी होतो तुम्ही या कार्यक्रमासाठी चाटे किड स्कूल, राजीव गांधी सेमी स्कूल, जिजामाता इंग्रजी स्कूल, इंदिरा गांधी नर्सिंगचे गवते सर, चौधरी सर, शशिकांत भालेकर तसेच संस्थेमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सेमी स्कूल या ठिकाणी तुमच्या संस्थेकडे, आपल्या आनंद एज्युकेशन संस्थेकडे वर्ग केलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवता, पण हे सर्व काही चालवित असताना तुम्ही कुठल्या फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे तुम्ही काम करता, त्याबद्दल तुम्हाला या तालुक्याच्या मतदारसंघाच्या वतीने तुम्हाला पहिले प्रथमतः धन्यवाद देतो. कारण पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुलेंचा या ठिकाणी आल्यानंतर आपण हार घालून त्या ठिकाणी त्यांचं पूजन केलं. कारण पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले असल्यामुळं आज माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसून राहिलेल्या आहेत. पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.